ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी आहे आहेत या सर्व पितृ अमावस्याला घरामध्ये लावा असा एक तेलाचा दिवा तो दिवा लावल्याने पितृ आपल्या प्रसन्न होतील तुम्हाला चोवीस तासामध्ये चमत्कार जाणवेल तर आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी ते त्यांना स्वर्गलोकामध्ये जाण्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे चौदा ऑक्टोंबरला पि सर्व पितृ अमावस्या आहे तर नक्कीच तुम्ही हा एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे व्हिडिओ मी अपलोड अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तो उपाय म्हणजे आपल्याला फक्त एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर सर्व पितृ आमोस्या म्हणजे सर्व जे आपले पित्र आहे त्यांचे श्राद्ध घातले जाते ज्यांना कुणाला तिथीनुसार श्राद्ध घालायला जमले नाही तर ते सर्व पितृ आमोस्याला श्राद्ध घालत असतात तर आपल्याला काय करायचं आहे फक्त हा एक दिवा लावायचा आहे तर या दिव्याच्या प्रभावाने आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्यावर राहील हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की सर्व देवी देवतांना प्रसन्न करण्या अगोदर आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करावं लागतं त्यानंतर आपल्या ला घरामध्ये देवी देवतांची कृपादृष्टी असते त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपले पित पित्रांचे आशीर्वाद कृपादृष्टी प्राप्त करायची असते जर आपल्या पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद असेल आपल्या पित्रांची आपल्या कृपादृष्टी असेल तर आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होईल त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्यामुळे आपल्या घरामध्ये इत्यादी सर्व गोष्टी निर्माण होतात जर आपले पित्र आपल्यावरती अप्रसन्न असतील तर आपल्या जीवनामध्ये सतत कुठले ना कुठले प्रॉब्लेम येत असतात आपल्याला कुठल्याही कामामध्ये किंवा आपण जे प्रत्येक काम हाती घेतलेलं आहे त्यामध्ये अपयश असतात म्हणजे आपण समजून जायचं आहे जा की आपल्यावर आपले पित्र नाराज आहे आपण कितीही मेहनत करून देखील आपल्याला त्यामध्ये यश येत नसेल आपलं काम होत नसेल नेहमी अपयश येत असेल किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला फळ प्राप्त होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद अशांतीचं वातावरण असेल किंवा घरातील लोक वारंवार आजारी पडतात तर सर्व पित्रे अमावस्या म्हणजे आपल्याला पितूर पंधरवाड्यातील सर्वात शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे तर आपल्या जे पित्र आहे ते या मृत्यू लोकाला सोडून पितृलोकी जात असतात तर अशावेळी आपल्या पित्रांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर, तर आपलं जीवन सुखी समृद्धी सुख शांतीने भरेल चला तर मग जाणून घेऊया आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे तो तर हा अतिशय साधा सोपा उपाय आपण नक्की कसा करावा हे आपण आता बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही हे लक्षात घ्या की हा उपाय आपल्याला सूर्यास्तापूर्वी करायचा आहे किंवा सूर्यास्त झाल्यानंतर करायचा आहे म्हणजे आपल्याला हा उपाय प्रदोष काळी रात्री करायचा आहे उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वात पहिले स्वच्छ हातपाय धुवायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत तर हा दिवा आपण कोणताही घेऊ शकतो मातीचा कणकेचा किंवा इतर धातूचा कोणताही दिवा घेतला तरीही चालेल किंवा पितळेचा इतर कोणताही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दिवा घ्यायचा आहे तर आपल्याला त्या दिव्यामध्ये कापसाची वाट टाकायची आहे डबल वाट टाकून आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे तर तेल कोणतं ते तर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे इतर कोणत्याही तेलाचा वापर न करता आपण मोहरीचा तेलाचा वापर करायचा आहे तर त्याला हिंदीमध्ये सरसोचं तेल असं देखील म्हटलं जातं तर मोहरीचं तेल नसेल तर आपण देशी गायच्या तुपाचा दिवा देखील लावू शकतो पण आपल्याला मोहरीचं तेल आणि देशी गायच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे इतर कोणत्याही तेलाचा दिवा न लावता आपल्याला फक्त हे तूप आणि मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याकडं जर उपलब्ध असेल तर आपण त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाक तीळ टाकायचे आहे काळे तीळ तुम्हाला कुठल्याही इतर जिथे आपण पूजेचं सामान आणतो त्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तुम्ही त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे तर काळे तीळ हे आपल्या भगवान विष्णू आणि पित्रांना देखील प्रिय आहे त्यामुळे आपल्याला त्या दिव्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे देवी देवतांचं पूजन देवी देवतांचं अन्न हेच काळे तीळ आहे त्यामुळे आवर्जून त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे तर हा तयार केलेला दिवा आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेमध्ये ठेवायचा आहे जी दक्षिणेकडची भिंत आहे त्या भिंतीला लागून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे या दिव्याखाली आपण म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला दिवा ठेवण्याअगोदर दक्षिण दिशेला हा दिवा ठेवण्याअगोदर आपल्याला त्याखाली आसन द्यायचं आहे आसन हे आपल्याला अख्खे तांदूळ द्यायचे आहे अख्खे सात तांदळांचं किंवा मुठभर तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे फक्त ते तांदूळ आख्खे असावे तुटलेले फुटलेले नसावे किंवा तुम्ही फुलं पाने इतर कशाचंही तुम्ही आसन देऊ शकता फक्त आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा दिवा आपण जमिनीवर ठेवता कामा नाही त्याला आपल्याला आसन द्यायचा आहे सरळ जमिनीवर ठेवलेला दिवा हा अपूर्ण मानला जातो त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या दिव्याला आसन द्यायचा आहे तुम्ही कापडचा आसन द्या किंवा फूल किंवा पान इतर कशाचाही आसन द्या डिश ठेवा वाटी ठेवा पण त्या दिव्याखाली आपल्याला काहीतरी ठेवायचाच आहे तर हा दिवा आपण दक्षिण दिशेसमोर ठेवायचा आहे आणि दिव्यासमोर आपण आसन टाकून बसायचं आहे तर आपलं तोंड हे दक्षिण दिशेला असेल याची आपण काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा ही पितृलोकाची दिशा आहे त्यामुळे आपण दक्षिण दिशेला तोंड होईल असं आपण आसन ठेवून बसायचं आहे दक्षिण दिशेला आपले जे पितृलोक आहे ते वास्तव्य करत असतात त्यामुळे आपलं तोंड दक्षिण दिशेला झालं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तर आपण बसल्यानंतर सर्वात पहिले आपण गणेशाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील प्रमाण प्रणाम करायचा आहे आणि आपण पितृ लोकांना म्हणजे आपल्या पित्रांना देखील आपण नमस्कार करायचा आहे आणि सर्वात शेवटी आपण आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे तर आपण नंतर प्रार्थना अर्चना करायची आहे की आमच्या पित्रांना शांती आमच्या पित्रांच्या आत्म्यास शांतीला बुधे असे आपण पितृदेवतेला प्रार्थना करायची आहे आपली पित्र आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी आपल्याला नतमस्त खून नमस्कार करायचा आहे ह्या सर्व प्रार्थना आपण आपल्या मनातल्या मनात करायच्या असतात हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळेस एक मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस जप करायचा आहे फक्त आपल्याला केवळ अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे अजून एक मंत्र म्हणजे आपल्या पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करायचा आहे तो देखील आपल्याला अकरा वेळेसच करायचा आहे तर हा मंत्र आहे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी घरात येथे एक दिवा लावायचा आहे तर त्याचा चमत्कार म्हणजे आपले जे आप पितृदोष आहे ते दूर होतील आणि आपल्या घरावर पितृंची कृपादृष्टी राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही कणकेचा दिवा केलेला आहे तर तो, तो दिवा दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे म्हणजे जे किडे वगैरे आहे ते खातील आपल्याला तो निर्माण्य मदन टाकून न देता तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी लावायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंट द्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद